देखो पहले जैसे जयंत राव जी ने कहा, जितने लोग हमारे साथ अभी रहे और उन्होंने संघर्ष किया, हम उनको लेकर आगे जाएंगे। और कुछ लोग अगर आना चाहते हैं, सिर्फ ये या वो ऐसे नहीं, तो खींचातानी किए बिना अगर वो आना चाहते हैं तो देखेंगे। लेकिन मैं जिसका नाम आपने लिया वो नाम लेकर मैं कुछ नहीं कहना चाहता, मैं जनरल बात कर रहा हूँ। एकच तुमच्या लक्षात असेल, मी 22 जानेवारीला ताडाळा मंदिरात गेलो होतो आणि 23 जानेवारीला ज्या दिवशी शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस असतो तेव्हा नाशिकच्या सभेत मी म्हटलं होतं की आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे। तो भाजपा मुक्त राम अयोध्यावासियांनी आणि उत्तर प्रदेश जिथे जिथे प्रभू रामचंद्राचं वास्तव्य होतं तिथे तिथे भाजपाने सपाटून मार खाल्लेला आहे, म्हणजे आता भाजप मुक्त राम झालेला आहे। या निवडणुकीमध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ वगैरे काही चालणार नाही, प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही बसून सर्वात चांगला उमेदवार कुठल्या पक्षाकडे आहे आणि मागच्या निवडणुकीचे संदर्भ घेऊन जागा वाटपाचा निर्णय घेऊ। आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर तो निर्णय होईल, आज प्राथमिक बैठक आमची झालेली आहे, त्यामुळे बाकी तुम्ही याच्यात काही जाऊ नका। मला वाटतं पृथ्वीराजजींनी उत्तर दिलं ना, वेगळं काय याच्यातच आमची एक वाक्यता दिसते। कोण? बर ठीक आहे, मला समजा जायचंय यांच्या मध्ये बसून आता हो सांगू। अरे तुम्ही नरेटिव्ह नरेटिव्ह तुम्ही खरेटिव वरती आहे आता। आदित्य ठाकरे जे मतदारसंघ बदलणार बँडातून किंवा जिथे त्यांना जास्त मुस्लिम मत पडले त्या ठिकाणाहून इलेक्शन लढतील या वाराणसीतून। पवार साहेब शिखर बँके प्रकरणामधूनच काही तुमचे सहकारी चुकून भारतीय जनता पक्षासोबत गेले, आता त्या प्रकरणामध्ये त्यांना क्लीन चिट म्हणजे क्लोजर रिपोर्ट पण दाखल करण्यात आला, मात्र अण्णा हजारेंनी उत्तर क्लोजर रिपोर्ट वर आक्षेप घेतला आहे, याचा अर्थ असा आहे की पुन्हा अजित पवार यांची अडचणीत वाढ होईल आणि ते तुमच्याकडे परत येतील असं वाटतं। ही व्यवस्था कौशाच्या ताब्यात आहे, सविशेष आणि सविशेष भाषेच्या संबंधी ते भाष्य करणे हे काही सांगण्यासाठी लक्ष आहे। हजारेंना जे काही त्यांची तक्रार आहे ती तक्रार मांडायचा त्यांचा अधिकार आहे, त्याच्यात काय निर्णय असतो तो बघू आणि नंतर सर। अजिबात परत घेणार नाही,